आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे। एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे। हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे। कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते। तर कृषी विद्यापीठांमध्ये देखील महिला विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे असे नमूद करून सन 2022 या वर्षापासून शासनातर्फे महिला शेतकऱ्यांचा देखील सन्मान केला जाईल अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दीक्षांत समारोहात प्रत्यक्ष सहभागी होताना दिली। स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी दीक्षांत सभागृहाचे यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले। दीक्षांत समारोहात 4,232 स्नातकांना पदव्या, पदव्युत्तर पदव्या तसेच PhD प्रदान करण्यात आल्या, तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तसेच रोख पारितोषिके देखील देण्यात आली।